स्पोकन ट्युटोरियलच्या ओव्हरव्ह्यू अँड इन्स्टॉलेशन ऑफ गेट वरील पाठात आपले स्वागत. या पाठात शिकणार आहोत व्हर्जन कंट्रोल सिस्टम, गेट आणि उबंटू लिनक्स आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टम्सवर गेटचे इन्स्टॉलेशन. या पाठासाठी इंटरनेटची गरज आहे. तुमच्याकडे उबंटू लिनक्स किंवा विंडोज ऑपरेटिंग सिस्टम्स असावी. या पाठासाठी वर नमूद केलेल्या ऑपरेटिंग सिस्टम्स पैकी कुठल्याही एकीचे ज्ञान असावे. प्रथम व्हर्जन कंट्रोल सिस्टम म्हणजेच VCS जाणून घेऊ. व्हर्जन कंट्रोल सिस्टम ही बॅकअप प्रणालीप्रमाणे असते. ही डॉक्युमेंट कंप्यूटर प्रोग्राम आणि वेबसाइट मधील बदलांचे व्यवस्थापन करते. तुम्ही पूर्वी केलेल्या बदलांविषयी तपशील पुरवते. VCS ही रिव्हिजन कंट्रोल, सोर्स कंट्रोल आणि सोर्स कोड मॅनेजमेंट म्हणूनही ओळखली जाते. RCS, सबवर्जन आणि बजार ही VCS ची काही उदाहरणे आहेत. पुढे गिट पासून सुरुवात करू. गिट हे एक डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सॉफ्टवेअर आहे. हे एक मुक्त आणि ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे. हे फाइल किंवा फाइलच्या संचामध्ये केलेल्या बदलांची नोंद ठेवते. हे अनेक डेव्हलपर्सना एकत्रितपणे कार्य करण्याची मुभा देते. हे प्रोजेक्ट्सची अनेक व्हर्जन्स संचित करून त्यांचे व्यवस्थापन करते. प्रोजेक्टच्या प्रगतीचा मागोवा घेण्यास मदत करते. गिटची ठळक वैशिष्ट्ये अशी आहेत. मागे जाऊन आपण आपल्या कामाची मागील व्हर्जन्स मिळवू शकतो. आपण सर्व बदलांची संपूर्ण हिस्ट्री पाहू शकतो. गिट द्वारे दिल्या गेल्या सूचनांच्या सहाय्याने गोंधळ किंवा समस्या सोडवता येऊ शकतात. काही डेटा नष्ट झाल्यास कुठल्याही क्लायंट रिपॉझिटरी मधून परत मिळवता येऊ शकतो. गिटचा उपयोग प्रोग्रामर्स, वेब डेव्हलपर्स, प्रोजेक्ट मॅनेजर्स, लेखक असे इतर अनेक जण करू शकतात. ज्या कुणाला टेक्स्ट फाइल्स, शीट्स, डिझाइन फाइल्स, ड्रॉइंग्स इत्यादींची व्हर्जन्स ट्रॅक करावी लागतात. ज्या लोकांना एखाद्या कामावर किंवा प्रोजेक्टवर एकत्रितपणे काम करावे लागते, गिट कसे कार्य करते ते पाहू. वास्तविक पाहता गिट संपूर्ण प्रोजेक्टचा स्नॅपशॉट संचित करते. स्नॅपशॉट घेणे हे त्या क्षणी सर्व फाइल्सचे चित्र घेण्यासारखे आहे. काही फाइल्समध्ये कुठलेही बदल केलेले नसल्यास गिट त्या पुन्हा संचित करत नाही. त्या आधीच्या व्हर्जन्सशी लिंक केल्या जातात. फेल्युअरच्या स्थितीत डेटा स्नॅपशॉटवरून मिळवला जातो. या मालिकेत सांगितल्या गेलेल्या वैशिष्ट्यांची झलक पाहू. गिटच्या मूलभूत कमांड्स. गिट चेकआउट कमांड, गिटचे परीक्षण, तुलना आणि गिटमधील टॅगिंग. पुढील काही भागात आपण शिकणार आहोत गिटमधील ब्रँचिंग, ब्रँचेस डिलीट किंवा एकत्र करणे, स्टॅशिंग आणि क्लीनिंग. गिट हे उबंटू लिनक्सवर उबंटू सॉफ्टवेअर सेंटरच्या सहाय्याने इन्स्टॉल करता येते. उबंटू सॉफ्टवेअर सेंटरबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी या साईटवरील लिनक्सचे पाठ बघा. माझ्या सिस्टमवर गिटचे इन्स्टॉलेशन आधीच पूर्ण झाले आहे. आता ते तपासून पाहू. टर्मिनलवर जाऊन टाईप करा गिट स्पेस हायफन हायफन व्हर्जन, एंटर दाबा. गिटचा व्हर्जन नंबर आपण बघू शकतो. याचा अर्थ गिट यशस्वीरित्या इन्स्टॉल झाले आहे. विंडोज OS वर गिट इन्स्टॉल करण्याबद्दल जाणून घेऊ. वेब ब्राउझर उघडा आणि www.git-scm.com या लिंकवर जा. डावीकडील डाउनलोड्स या लिंकवर क्लिक करा. विंडोजसाठी गिट डाउनलोड करण्यासाठी विंडोजच्या आयकॉनवर क्लिक करा. सेव्ह एजचा डायलॉग बॉक्स उघडेल. सेव्ह फाइल बटणावर क्लिक करा. डिफॉल्ट रूपात डाउनलोड्स फोल्डरमध्ये इन्स्टॉलर फाइल डाउनलोड होईल. गिट इन्स्टॉल करण्यासाठी exe फाइलवर डबल क्लिक करा. उघडलेल्या डायलॉग बॉक्समधील रनवर क्लिक करून येस वर क्लिक करा. नेक्स्ट क्लिक करा. जनरल पब्लिक लायसन्सच्या पानावरील नेक्स्ट वर क्लिक करा. डिफॉल्ट रूपात गिट प्रोग्राम फाइल्समध्ये इन्स्टॉल केले जाते. नेक्स्ट वर क्लिक करा. इन्स्टॉल करायचे घटक आपण निवडू शकतो. एडिशनल आयकन्सच्या चेकबॉक्सवर क्लिक करा. नंतर नेक्स्ट वर क्लिक करा. पुन्हा नेक्स्ट वर क्लिक करा. येथे गिट कमांड्स रन करण्याचे पर्याय निवडू शकता.
मी Use Git Bash Only हा पर्याय निवडणार आहे. Next क्लिक करा. मी डिफॉल्ट रूपात निवडलेला हा पर्याय तसाच ठेवत आहे. Next क्लिक करा. Git इंस्टॉल होत आहे. हे इंटरनेटच्या स्पीडवर अवलंबून असल्याने काही वेळ घेईल. इंस्टॉलेशन पूर्ण करण्यासाठी फिनिश वर क्लिक करा. आता Git रिलीज नोट आपोआप उघडेल. ती बंद करू. डेस्कटॉप वर Git Bash शॉर्टकट आयकॉन दिसेल. ते उघडण्यासाठी त्यावर डबल क्लिक करा. किंवा स्टार्ट मेन्यूतील ऑल प्रोग्राम्स मधील Git वर क्लिक करा. नंतर Git Bash वर क्लिक करा. आता Git Bash उघडेल. हे इंस्टॉल केलेल्या Git चा वर्जन नंबर दाखवेल. अशा प्रकारे Git यशस्वीरित्या इंस्टॉल झाले आहे. आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. थोडक्यात आपण या पाठात शिकलो वर्जन कंट्रोल सिस्टम, Git आणि Ubuntu Linux आणि Windows ऑपरेटिंग सिस्टम्स वर Git चे इंस्टॉलेशन. स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवरील व्हिडिओ डाउनलोड करून बघा, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य एनएमईआयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. या मिशन संबंधी माहिती पुढील साइटवर उपलब्ध आहे. हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.